केला त्रास दिला पहिल्यापासून जसं पोरगी घरात मा पोलडून गेली तसं सोनं द्या पैसे द्या आजपर्यंत त्यांनी जसं सुपारीला बसली होती आम्हाला काय देऊ नका आणि आम्हाला काय नको असा विश्वासघात केला पुरीचा आजपर्यंत आम्ही 10-15 लाख रुपये देत आणलं त्यांना लग्नाचं जेवणाचं पैसे नको म्हणली तरी देऊन टाकलं पुन्हा नंतर सोन्यासाठी रुसली पुन्हा सोनं घातलं 2-4 लाखाचं तरी त्यांचं समाधान झालं नाही 51 तोळा आजपर्यंत असा तिला नको नको केला छळ करून टाकला तिचा घरात कोंडून ठेवायची मारायची त्रास द्यायची नको नको केलं तिला पैसे आण सोनं दी ह्याच्याशिवाय ना फोन कुणाचा माहेरच्या माणसांचा उचलून द्यायचं नाही तर बंद करून सगळं ठेवलेलं जरी फोन कधी पोरीनं केला तरी 2 शब्द बोलायचं आणि ठेवून द्यायचा कधीच पुरीला फोन बिन काय वापरून दिला नाही ती जी घटना घडली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे काय केलं असेल मुलीनं मुलीनं काहीच केलं नाही हे केलं हे त्यांनी केलं सगळं त्यांनी तिला पाजलं सगळं सिरियस केली आणि सगळं मग नंतर ना त्यांनीच इंजेक्शन ही देऊन तिला मारलिया शेवटी सगळं झालं वर्षभर तिचा छळ केला 51 तोळं सोनं दी म्हणली ही असा छळ चालूच होता तिचा आता काय मागणी होती आता सोन्याची पैशाचीच मागणी होती 15 लाख रुपये दिले मागणी सांगितली होती की सोनं मागतेत पैसे मागतेत म्हणून 51 तोळं पुरं करा म्हणते सासू म्हणणारी पोरीच्या अंगावर धावून जायची मारायची नुसती जा तिला नको नको केलं सोनं घेऊन ये 51 तोळं पैसे घेऊन ये कपडे घेऊन ये तर नांदाई नाहीतर येऊ नको साड्या दिल्या 1 लाख रुपयाच्या वर्षात तरी त्यांचं समाधान आहे आतापर्यंत सोनं तरी 20-25 तोळं घातलं की आणि 15 लाख रुपये 12 महिन्यात तरी दोन्ही नंदांनी धरली तिला तिचा बर्थडे होता त्या दिवशी सोमवारी 24 तारखेला त्या दिवशी त्या बर्थडेला दोघी आल्या व्यवस्थित बर्थडे झाला लग्नाचा बर्थडे होता तिचा आणि व्यवस्थित बर्थडे झाला आणि निमेराचे दोन्ही नंदांनी धरली तिला सासून सासऱ्यानं धरली आणि नवऱ्यानं औषध पाजलं तिला त्याच्या आणि नंतर म्हणला ह्यांना पोरं घेऊन या मी पण येतो तुमच्यात काय ताकद आहे बघू या तोपर्यंत तिला औषध पाजून मारून इंजेक्शन देऊन मारून टाक उसाळे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी असलेले सुनील लालासो यादव यांची कन्या गीतांजली हिचा विवाह 24/5/2020 रोजी आपल्या येथील सांगवी या ठिकाणचे अभिषेक तावरे यांच्याशी झाला होता सदर मुलीला त्यांच्या तिनं 24/5/2021 रोजी तिच्या लग्नाचा वाढदिवस होता त्या लग्नाच्या वाढदिवसादिवशीच तिनं विषप्राशन केलेलं आहे आणि ते विषप्राशन करून ती तिच्यावर उपचार चालू होते केम या ठिकाणी औषधोपचार चालू असताना त्या ठिकाणी ती 27/5/2021 रोजी ती मयत झाली तिचा अंत्यसंस्कार ते अभिषेक तावरे यांच्या घरासमोर करण्यात आले या दोन्ही कुटुंबियांनी त्याच्यासाठी मान्यता दिल्याकारणानं त्यांच्या घरासमोर त्या मुलीचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत या संदर्भात मुलींच्या नातेवाईकांची तक्रार आहे या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर चालू आहे सध्या या संदर्भात मुलीच्या घरच्यांची तक्रार अशी आहे की त्यांना वारंवार तिने पैशाची मागणी केली मुलगीला आणि 50 तोळे सोनं द्या आणि भिकाऱ्यांच्या घरी मुलगी म्हणजे भिकाऱ्याची मुलगी करून घेतलेली आहे का अशा पद्धतीची तिला वारंवार वागणूक दिल्याकारणानं तिनं त्यांचं म्हणणं आहे असं की आता त्यांच्या घरच्या लोकांचं की तिला मारलेली आहे आता ती मारली आहे की तिनं विष पिलं या संदर्भातला तपास चालू आहे गुन्हा दाखल केल्यानंतर या संदर्भात सविस्तर तपास केल्यानंतर या गोष्टीचा उलगडा होईल सगळ्या